खरं तर गेली सहा दिवस आम्ही बघतोय. आज सहा दिवसांमध्ये सातव्या दिवसांमध्ये अत्यंत चांगला ड्रेस त्यांनी घातलाय आणि ह्यानंतर आता अधिवेशन होणारच नाहीत, संपत झाली मुदत, त्यामुळे तुम्हाला मंत्रिपद कधी मिळायची? याला म्हणतात संस्कृती. महाराष्ट्रामध्ये ही जपणारा माझा मित्र आहे, याच्याबद्दल मला अभिमान आहे आणि मला मंत्रिपद नाही मिळालं तरी तू माझ्याबरोबर चांगली भावना व्यक्त केली याच्यासाठी असे लोक आता सगळ्यापेक्षा त्यांना मंत्रिपद आता कधी मिळालं? आता पाच सहा अधिवेशनं झाली आहेत, आता अधिवेशनामध्ये त्यांनी ड्रेस पण अत्यंत उत्तम घातलाय, त्यामुळे त्यांना मंत्रिपद कधी मिळणार आहे? नाही त्यांना खरं तर गेली सहा अधिवेशन आम्ही बघतोय. आज सहा अधिवेशनामध्ये सातव्या अधिवेशनामध्ये अत्यंत चांगला ड्रेस त्यांनी घातलाय आणि ह्यानंतर आता अधिवेशन होणारच नाहीत, संपत झाली मुदत, त्यामुळे तुम्हाला मंत्रिपद कधी मिळायची उत्सुकता? आम्ही जरी तुमच्या विरोधक असलो तरी आम्हाला आहे. याला म्हणतात संस्कृती. महाराष्ट्रामध्ये ही जपणारा माझा मित्र आहे, याच्याबद्दल मला अभिमान आहे आणि मला मंत्रिपद नाही मिळालं तरी तू माझ्याबरोबर चांगली भावना व्यक्त केली याच्यासाठी असे लोक पाहिजे. सभागृहामध्ये तुम्ही बाहेर किती दुश्मनी दाखवा परंतु मित्रत्वाचं नातं सोडू नका, तेवढी स्पेस असू द्या. जेव्हा केव्हा भेटू, प्रेमाने भेटू, हा संदेश वैभवनी आता तुमच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून दिला. पण माझं काय म्हणणं आहे, नाही पण माझं काय म्हणणं आहे की जर विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून त्यांच्याबद्दल चांगली भावना आहे पण ते ज्यांच्यावर आहेत त्यांची भावना चांगली नाही असं त्यांचं म्हणणं आहे की काय? आपण सध्या भावनेचा विचार नंतर करू, परंतु तुझी माझी मैत्री राहू दे म्हणजे झालं. पण मंत्रिपदच काय तुमच्याकडे येणार का? नाही राहू द्या, कुठेही राहू द्या, पण मैत्री टिकवा. त्यांना विचार ना मंत्रिपद खरं तर खरं गेल्या वैभवचा निरोप मी एकनाथ शिंदे साहेबाला देईल. लवकरात लवकर मंत्री कर आणि वैभवची मागणी विरोधकाची मागणी ही त्यांनी मान्य केली पाहिजे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.